Visual Lucas. चल चल माझ्याकडे 4 एकर रेशम आहे आणि दुसऱ्या पेकपेक्षा हे रेशम परवडतं जास्त आणि ह्याचा उलाढाल जास्त होती, नफा जास्त मिळतो. कशा स्वरूपाचा अर्थकारण आहे? अर्थकारण म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन घ्यायचा, तुम्ही पैसा दर महिन्याच्या महिन्याला बॅचची बॅचला पैसा महिन्याच्या महिन्याला येतो शेतकऱ्याकडे. दुसऱ्या पिकापेक्षा दुसऱ्या पिकाला 6 महिन्याला पैसा येतो, हे डायरेक्ट दर महिन्याला बॅचला पैसा येतो शेतकऱ्याकडे. बीड कृषी उत्पादन त्याबद्दल काय सांगा? आणि यापूर्वी कुठे जात होती? यापूर्वी आम्ही रामनगरला जायचो, तिथं 3-4 दिवस लागायचे. रस्त्याने लांब असल्यामुळं जास्त ताण व्हायचा, प्रवास सहन होत नव्हता काही काही शेतकऱ्यांना. बीडला मार्केट झाल्यामुळं फायदा झाला, आम्ही फक्त 1/2 घंटा आमच्या गावातून मार्केटला पोहोचतो. पारंपरिक शेती आणि ही जी रेशीम कोशाची शेती, त्याच्यामध्ये काय फरक तुम्हाला? पारंपरिक शेतीमध्ये कसं आहे की खर्च करावा लागतो 3-4 महिने 6 महिने, पुन्हा 6 महिन्याच्यानंतर पैसे भेटतात मार्केटला. याचे रेशीमचं कसं आहे की केल्यानंतर डायरेक्ट 1 महिन्यामध्ये बॅचचे पैसे मोकळे होतात. काय दर काय मिळतो? इथं चांगले दर मिळतात, कधी 600 वर जातात, कधी 600 भेटते, कधी 700 जातात दर. एक एकर बॅच असले तर 300 अंडी कुंज निघतं. 300 अंडी कुंजला जवळपास 2-3 पाऊणे 3 क्विंटल माल निघतो. त्याच्या हिशोबे 600 रुपये जरी भाव लागला तर 1,80,000 पैसे येतात एकरी. या मार्केटमुळे काय झालं, आता जे रेलिंगचा माल आहे त्यामुळे जागेवर भेटायला लागला. ज्या पद्धतीने माल भेटते, ज्या क्वालिटीचा माल आहे त्या क्वालिटीचा माल आम्हाला परखून घेता येते. आधी कसं कंपल्सरी आम्हाला माल घेणंच घेणं होतं, त्यामध्ये नुकसान पण व्हायचं, पण आता तसं नाही आहे. आता त्याच्यामुळे काय व्हायलं, मार्केटमुळे आम्हाला सिलेक्टेड माल उचलता येते आणि त्या मालावर प्रक्रिया करता येते आणि जसा ज्या क्वालिटीचा धागा पाहिजे त्या क्वालिटीचा धागा काढता येतो. यापूर्वी मार्केट उपलब्ध नव्हतं या ठिकाणी, काय करावं लागत होतं, कुठे जावं लागत? मार्केट उपलब्ध नव्हतं, प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन माल बघणे किंवा त्यांनी आम्हाला सॅम्पल आणून दाखवणे, त्याच्यामध्ये थोडं तफावत येणे, ह्या गोष्टी व्हायच्या. आता नाही तसं, आता मार्केटमुळे आम्हाला जागेवर सगळं उपलब्ध झालेलं आहे आणि आणखी रिलिंग युनिट पण वाढू शकते त्याच्यामुळं, की जेणेकरून शेतकऱ्यांकडे जायची गरज नाही, जागेवर त्यांना माल उपलब्ध होईल इथल्या इथं. काय आधार झाला शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना आता लांब जावं लागायचं, इथून 2-3 दिवस त्यांना वाया जायचं, इथून जायचं त्यांना रामनगरला माल विकायचा, तिथं भाव लागतो का नाही लागतो माहीत नाही त्यांना. आता पर्याय व्यवस्था झालेली इथं बीडमुळं. प्रवीण थोरात.
आपल्या गैशिमकोस बाजारपेठेला जवळजवळ 2 महिने चालू झालेलं आहे. 2 महिन्यामध्ये उलाढाला जवळजवळ 510 क्विंटलची उलाढा झालेली आहे आणि 2.75 कोटीचा व्यापार झालेला आहे. आणि शेतकऱ्याला पैसे ताबडतोब 24 तासाच्या आत त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. यासाठी स्वतंत्र बँक खातं खोललेलं आहे. त्या स्वतंत्र बँक खात्यामध्ये व्यापारी त्यांचा हे जेवढा खरेदी करतील माल तेवढा खरेदी केलेल्या मालाची पेमेंट ते आमच्या बँक अकाउंटला टाकतात. बँक अकाउंटनंतर शेतकऱ्याला ट्रान्सफर केलं जातं लगेच. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांना काय करावं लागेल, नेमकी प्रोसेस सांगा सर. त्यासाठी आम्ही एक हॉट लिंक केलेली, लिंक तयार करून ते सगळ्या शेतकऱ्याचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले आहेत. आणि सर रेशीमकोस कागालयाकडून सगळ्याचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले आहेत. जेवढे जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत उत्पादक त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले सगळे त्यात ॲड केलेले आहेत. किती शेतकरी साधारण किती मग कशा पद्धतीने ह्याची उलाढाल चालू असते? आतापर्यंत जवळजवळ 600 शेतकरी आपल्याकडे आले 2 महिन्यामध्ये. 600 शेतकरी 510 क्विंटलची व्यापार झालेला आहे. आणि 300 ते 790 असं सकाशी भाव लागलेला आहे त्यांना. यापूर्वी त्यांना कुठं जायला हवं? यापूर्वी रामनगर बेंगलोरला जावं लागत होतं. आणि जवळच 3 वर्षापूर्वी एक जालन्याला बाजारपेठ सुरू झाली आहे, त्या ठिकाणी काही जात होते शेतकरी. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शेतकऱ्याला हे जवळ मार्केट झाल्यामुळं त्यांचा एक वेळ वाचतो आणि भाव बी चांगला लागतो आहे. आणि हे इथं बाजारपेठ सुरू झाल्यामुळं ते सगळे शेतकरी आनंदित आहेत. अतिवृष्टी झाल्याने बरेच जे पिकं आहेत, खरीप असेल रब्बी असेल, ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मग ह्या पिकावरती नेमका काही परिणाम हवामान बदलाचा जाणवतो? ह्या पिकावर हवामान बदलाचा परिणाम काही जाणवत नाही. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना काय आव्हान असतं? जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रेशीम शेती चालू करावी आणि त्यासाठी ज्यांना बाजारपेठ सुरू केलेली आहे त्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. किती दर मिळत असतो साधारण, सविस्तर सांगा, त्याचा अर्थ करून सांगा मला. मध्ये कोणतंही अतिवृष्टी झाली तर तुतीला काही नुकसान होत नाही. दुसरं असं आहे की 25% ह्याच्यामध्ये खर्च आहे आणि 75% शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये मुनाफा भेटतो आणि फायदा भेटतो. आणि शेतकऱ्यांना जे प्रवास खर्च होतो आणि त्यांचे जे 3-4 दिवस वाया जातात आणि रामनगरला जाऊन ते माल विक्री करतात, तिथं जे भाव लागला ते त्यांना पदरात पाडूनच घ्यावं लागतं, त्यांना दुसरा पर्याय नसतो. त्यामुळं बीडमध्ये जयदत्त जी यांना जे क्षीरसागर साहेब यांनी जे त्यांच्या संकल्पनातून इथं रेशीमकोस खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे, त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना, विशेषतः जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ह्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे.